सुमी विद्यापीठात भारतीय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. बर्फ वितळवून पाणी पिण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर येते. युद्धामुळे संपूर्ण सुमी शहर अंधारात आहे. आज टँकरनं पाणी पुरवठा होतोय तर उद्या काय होणार असा प्रश्न मात्र या ठिकाणी आता उपस्थित होऊ लागलेला आहे. सुमी विद्यापीठात मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी शिकायला गेले होते आणि याच भारतीय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. चक्क बर्फ वितळवून पाणी पिण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आलेली आहे. युद्धामुळे संपूर्ण सुमी शहरच सध्या अंधारात आहे. वीज या ठिकाणची कापली गेलेली आहे आणि याच युद्धामुळे संपूर्ण सुमी शहर हे अंधारात असल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना पाणी चक्क वितळवून बर्फ वितळवून पाणी पिण्याची वेळ आलेली आहे. आज टँकरनं पाणी पुरवठा झालेला आहे, परंतु उद्या नेमकं कशा पद्धतीनं पाणी उपलब्ध होईल असा प्रश्न या विद्यार्थ्यांना सतावतो आहे. तर ही यावेळेची एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघतोय. भारत सरकारकडे देखील या विद्यार्थ्यांनी आता विनंती केलेली आहे. बॉम्ब हल्ले आणि थंडीमध्ये विद्यार्थी पुरते हवालदिल झाले आहेत. सुमी विद्यापीठात भारतीय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. सुमी भागामध्ये 800 ते 900 विद्यार्थी अडकलेले आहेत अशी ही माहिती समोर आलेली आहे आणि बर्फ वितळवून पाणी पिण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आलेली आहे. तर आपण बघतोय यावेळेस हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी बर्फ वितळवून पाणी पित आहेत. पाणी या ठिकाणी या विद्यार्थ्यांना मिळत नाही आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत आणि बर्फामध्ये आपण बघतोय हा बर्फ जमा करून तो वितळवून पाणी पिण्याची वेळ या भारतीय विद्यार्थ्यांवर आलेली आहे आणि या विद्यार्थ्यांनी आता सुटकेसाठी देखील भारत सरकारकडे विनंती केलेली आहे. सुमी विद्यापीठ आणि सुमी शहरात युद्धामुळे प्रचंड हाल विद्यार्थ्यांचे होऊ लागलेले आहेत. 800 ते 900 विद्यार्थी या ठिकाणी अडकल्याची माहिती समोर आली आहे. मोदी से रिक्वेस्ट कर रहे हैं स्टार्टिंग से हम लोग को निकाला जाए. हम लोग यहाँ मारे जाएंगे, यहाँ मर जाएंगे, यहाँ पे निकलेंगे हम लोग खुद से यहाँ मर जाएंगे. प्लीज गवर्नमेंट ऑफ इंडिया हम लोग की हेल्प कीजिए. हम लोग इधर देखिए इतने सारे स्टूडेंट्स हैं बाहर, इतने सारे स्टूडेंट्स फंसे हुए. हम लोग की हेल्प कीजिए नहीं तो हम लोग मर जाएंगे. ये आप देख सकते हैं कितने सारे स्टूडेंट्स हैं यहाँ पे. प्लीज गवर्नमेंट ऑफ इंडिया प्लीज हम लोग के लिए कुछ कीजिए, हम लोग को रेस्क्यू कीजिए जल्द से जल्द. हम लोग के पास खाने के लिए बनाने के लिए पानी नहीं है, कुछ नहीं है. यहाँ पे टॉयलेट जाने के लिए नहीं है हम लोग के पास पानी. हम लोग यहाँ पे क्या करेंगे, हम लोग बहुत परेशान है. पीने के लिए पानी नहीं है, कल रात से हम पानी नहीं पिए, लोग पानी नहीं पिए, बहुत परेशान है. प्लीज गवर्नमेंट ऑफ इंडिया हेल्प कीजिए हम लोग का, नहीं तो हम लोग मारे जाएंगे यहाँ पे. प्लीज गवर्नमेंट ऑफ इंडिया, प्लीज मोदी जी हेल्प कीजिए प्लीज.